स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाहनातून दारूसह साडेसहा लाखांचा सा मुद्देमाल जप्त करून चार दारू तस्करांना अटक केली आहे ही कारवाई घुगुस रोडवरील महाकुर्ला आणि चंद्रपूर नागपूर हायवेवर करण्यात आली जिल्हाबंदी असूनही चंद्रपूर जिल्ह्यात सर्रासपणे दारूची वाहतूक सुरूच असून शेजारील यवतमाळ जिल्ह्यातून अवैधरित्या दारू येत आहे अशातच वडी तालुक्यातून चारचाकी वाहनातून दारूची तस्करी होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून घुगूस रोडवरील महाकुर्ला गावाजवळ एका चारचाकी वाहनाला थांबवून झडती घेतली असता वाहनात देशी विदेशी दारूसाठा आढळून आला यावेळी पोलिसांनी अडीच लाखांच्या दारूसह दोन आरोपींना अटक केली तर दुसरी कारवाई चंद्रपूर नागपूर हायवेवर करण्यात आली असून पेट्रोलिंग दरम्यान संशयित वाहनाला थांबवून झडती घेतली असता या वाहनात सात पेट्या दारू आढळून आली यावेळी पोलिसांनी दारूसह चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून दोघांना अटक केली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात संजय आतकुलवार गोपाल आतकुलवार कुंदन कुंदनसिंग बावरी आदींनी केली आहे